काल ज्या प्रकारचे आरोप झाले आणि त्यानंतर चर्चा झाली की तुमच्या काळामध्ये मनसेची माग पडणार नाही, पण अखेर शिंदेंनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल काय म्हणाल आणि काय ए बाई निचले ना जरा, आणि त्यानंतर काय म्हणाल आणि काय नेमकी तुमची आता भूमिका असणार आहे? त्या जी न्यूज होती त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं, काही सत्य नव्हतं. मी कालच तुमचे जितके चॅनल इथं आहे सर्व चॅनलवाल्याला आमच्याकडं डिप्टी डायरेक्टर एज्युकेशनचा माहितीचा पत्र दिला, शिक्षण अधिकाऱ्याचा दिला, शिक्षण विभागाचा दिला. आता हे सर्व असल्यानंतर मला वाटतं का त्याच्यामध्ये कोणतीही सत्यता नाही आहे. कोणतीही सत्यता असती तर मग अडचण आली असती, आणि अडचण फक्त मीडिया ट्रायलमुळेच जास्त झाली मला असं वाटतं. कारण की ह्या ज्या अफवा आहेत, ह्या ज्या बोमा आहेत, हे सर्व संपवायचे असेल तर शेवटी आता ईडी त्याची तपास चालू आहे, पुन्हा पोलीसवाले सायबर क्राईमवाले त्याची तपास करत आहे, आणि आमच्या परिवारांनी कोणताही त्याचा एक सुदगर्भी उपयोग घेतला असेल किंवा ती आमच्या घरामध्ये किंवा आमच्या एखाद्या परिवारात सदस्याकडेही तसं काही कागद असेल तर जरूर आपण त्याच्यामध्ये चौकशी करायला पाहिजे, आणि ती चौकशी होणार आहे. चौकशीनंतर मीच मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली की याची चौकशी करा, आणि खरं हे कारण कोण आहे, हे कशामुळं घडलं, कोण नावं टाकितले. आमच्या दोन मुलींनी एक्झाम दिला, ते अपात्र होते, ते अपात्राची यादी आम्ही आमच्या संस्थेतर्फे शासनाला कळवली, जिल्हा परिषदला कळवली, आणि जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यापासून डिप्टी डायरेक्टरापर्यंत क्लिअरिफिकेशन दिला. आता पुढं याच्यामध्ये आमची जी नावं, माझा मुलगा एलएलबी करतो आहे त्याला TET यादीमध्ये नाव देऊ लागले, दुसरा आणि माझ्या ज्या दोन मुली आहेत ते खरं म्हणजे 15 सर्व्हिसला लागलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की यांचा ज्यांची पगार चालू आहे ते बंद करता येणार नाही, त्यानुसार डायरेक्टरने ते बंद केले. त्याच्याबद्दल मी अनेक तर्कवितर्क आले, याच्याशी आमचा सूत मात्र कवळीवर बी संबंध असेल तर आम्ही सांगितलं की कडक, सर्वात जास्त कडक कारवाई आमच्या लोकांवर करा, आमच्यावर करा, आणि नसेल मुंबईतले असतील किंवा इतर काही आमदार असतील हे देखील नाराज आहेत, काय सांगाल त्याबद्दल? मंत्रीपद दिले ऐका दादा, कोणताही मंत्री नाराज नाही, कोणताही आमदार नाराज नाही. प्रश्न असा आहे की हा काही अंतिम या ठिकाणी विस्तार नाही, अजून 24 ते 25 लोक विस्तारीकरणामध्ये 24 लोक येणार आहे, 42 मंत्रिमंडळ बनणार आहे, काही अंतिम नाही आहे म्हणून कोणाला नाराजगी. 40 मंत्रिमंडळ बनणार आहे, काही अंतिम नाही आहे म्हणून कोणाला नाराजगी नाही. सर्वाला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी हे आजचा जो विस्तार केलेला आहे याच्यामध्ये सर्वाला विश्वासात घेऊनच केलेला आहे. तुम्हाला काम विश्वास होता की तुम्ही मंत्री बनणार, कारण ज्यावेळी तुमचं नाव घोषित झालं त्यावेळी पहिली तुमची प्रतिक्रिया काय होती, भावना काय? माझी भावना आजही तशी आहे, त्या दिवशी बी मी बोललो का माझ्या परिवाराजवळ जे खोटे आरोप होऊ लागले, मंत्री पदापेक्षा खोटे आरोप करणाऱ्यांना चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, असं मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं होतं. सत्तर साहेब, एकही महिला मंत्री आपल्याला पाहायला मिळाली नाही, पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पाहायला मिळेल का? नाही, जरूर, खरं म्हणजे त्या बहिणींच्या ज्या अपेक्षा आहे त्या पुऱ्या होणार आहे, आणि अजून पहिला हा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, यानंतर जे विस्तार होईल त्यावेळेस त्यांना घेण्यात. अरे मैंने 3 बता दिया हिंदी में, 50 चैनल को मालूम दिया क्या घोटाले में, ना नाम है मेरा, ना मेरा निशान है, ना मेरा कोई संबंध है. अगर संबंध है तो उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, और नहीं है तो जिसने किया उसके ऊपर कार्रवाई. मंत्रिमंडल का भी विस्तार कर, मैं सब ये चैनलों को 50 दे चुका हूँ, वहाँ भी दिया हूँ, यहाँ भी दे रहा हूँ, क्योंकि मंत्रिमंडल का ये पहला विस्तार है, इसके बाद में सविस्तर मंत्रिमंडल का विस्तार होगा, और अभी 22 से 24 जो खाली है वो सब होने के बाद में निश्चित बहनों को भी, महिलाओं को भी उसमें स्थान मिलने वाला है, और जो रहे हुए मुंबई सहित जो जो एरिए के MLA हैं उस MLA को उनको भी मंत्री बनाया जाएगा. संजय शिरसाट यांना पहिले, संजय राठोड यांना नाही का मंत्रीपद दिल्यानंतर भाजपची एका तासाची एक भूमिका आलेली आहे, त्यांनी विरोध केलेला आहे, त्यांना विचारायला पाहिजे ना. मी त्यांच्याबद्दल कसं बोलू, माझ्याबद्दल ते बोलणार नाही, माझा जे मला विचारा मी ते बोलणार. एक काही एक लक्षात घ्या, गेल्या वेळेस असेच काही नावं उलटे सुलटे झाले, राज्यपाल महोदयांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. पहिले शपथविधीच्या अगोदरच
कोणत्याही नेत्याचा आहे आपल्या आई वडिलांसहित कोणाचंही नाव घ्यायचं नाही, जे शपथमध्ये लिहिलेलं आहे तशी शपथ घ्यावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदयांनी आदेश दिल्यानंतर त्याचा पालन झाला. ओके.